संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तीची माझे हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी, तुका मने शेष शेरी न आवडी, वचन न मोडी बोलिले तेची माझे हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी, विठ्ठला God.
समचरण सरोजम सांद्र नीलाम्बुदाभम जगननीत पान्यो मंडनो मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम पाजनेत्रम सदय धवल हासो विठ्ठलम चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मनो जवम मारुत तुले वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे आता मन दंडवत जय जय श्री राधारमन जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माकन चोर ऐसे नमन करो नि सकला
हरि कथा बोले वो बढ़िया बोला, अज्ञानी मनोनिया फुलिया बड़ा सालवी सकला नामा मनी घ्यावी घ्यावी माती सेवा सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेनी हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्छयावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड शिजवणारे विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय स्वरूप असणारे पंचमवेद निर्माते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु किंबहुना ज्ञानेश प्रिय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारा यांचा त्यांच्या पवित्र अशा गाथेमधील संत पर प्रकरणातील अभंग विठाला कीर्तन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी किंवा अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा तो असा, अकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या भक्तवत्सल दीनदयाळू कल्पतरू अनंत कृपा सिंधू रुक्मिणी प्राण संजीवन अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीनाथांच्या कृपाशीर्वादाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप भगवान श्रीमंत श्री ज्ञानोबाराय यांच्या कृपेने जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारा यांच्या कृपाशीर्वादाने ब्रह्मभूत रंगनाथ गुरुजी महाराज परभणीकर सद्गुरु मोतीराम महाराज गुरुवर्य मारुती महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने भगवान गणपती बापांच्या तसेच संतश्रेष्ठ ज्ञानोबारा यांच्या या पवित्र दरबारामध्ये
तुम्हा सर्व श्रोते सज्जन महापावांच्या उपस्थितीमध्ये या एकादशीच्या महान पर्व काळावर या कीर्तन सेवेचं आयोजन विठ्ठला हा प्रत्येक एकादशीला वद्य एकादश असेल किंवा शुद्ध एकादश असेल या एकादशीच्या महान अशा पर्व काळावर भगवान श्री ज्ञानोबारायांच्या या पवित्र दरबारामध्ये या मंदिरामध्ये हा चालू केलेला हा नवीन उपक्रम, मग हा उपक्रम चालू करण्यामध्ये ज्यांचं प्रामुख्यानं नाव घ्यावं असं वाटतं ते म्हणजे अवघ्या काही कमी कालावधीमध्ये एक वारकरी संप्रदायामध्ये सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये अर्थात यूट्यूब चॅनल ज्यांचं नावाजलेलं आहे, नाव लौकिकाला आलेलं आहे, माऊली कीर्तन सोहळा या यूट्यूब चॅनलचे मालक श्री गणेश भाऊ चोपडे आणि दुसरे त्यांचे सहकारी संत सेना महाराज दिंडी क्रमांक 162 दिंडी क्रमांक 165 हो ना, मग ते मराठीत जरा आपल्याला आपण नेहमी मराठी बोलणारी माणसं जरी असलो तरी घरामध्ये स्वयंपाक सुरू आहे माता भगिनीचा, जर फोन आला पाहुण्यांचा कोणाचा किंवा आईचा, काय करायलीस कुठं आहेस, ही काय मी सध्या किचन मध्ये आहे, किचन म्हणलं की लवकर जसं कळतं तसं 165 वाद घालण्यापेक्षा म्हणलं 165 म्हणलेलं बरं। रथाच्या पाठीमागे आमचे भालेराव महाराजांची दिंडी, मग ह्या दोघा जणांनी हा संकल्प केला आणि संकल्प हा चांगला असला पाहिजे, सत्य संकल्पाचा दाता नारायण, संकल्प जर आपला चांगला असला तर तो सिद्धीला नेण्याचं काम त्या भगवंताचं आहे, म्हणून या दोघांनी केलेला हा संकल्प आज ही एकादश चौथ्या क्रमांकाची माझ्याकडे आलेली आहे। ज्या मंदिरामध्ये ज्यांच्या पवित्र दरबारामध्ये आपण कीर्तनरूपी सेवा करत आहोत, भगवान श्रीमंत श्री साधुकाचे मायबाप योग्यांचे गुरु संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या पवित्र दरबारामध्ये, मग ह्या मंदिराचे सर्व कार्यकारी मंडळ असेल त्यांचे सुद्धा या व्यासपीठाहून या नारदाच्या गादीवरून त्रिवार अभिवादन आहे, त्यांना त्यांचे आभार आहेत। मग आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित असणारे माऊली कीर्तन सोहळा या चॅनलचे त्यांचे सहकारी आमचे मित्र देवा पाटील साटुरीकर महाराजांचे आभार, ऋषिकेश भैया यांचे सुद्धा आभार, गोड अशी मृदंगावर ज्यांची थाप पडते अमोल महाराज बनवसकर महाराजांचे सुद्धा आभार, ज्यांची तुम्ही चाल ऐकली, राग रागिण्या ज्यांनी गायल्या, ज्यांनी चक्रधार गायला आपल्या गळ्यामधून, योगेश महाराज मोरे, दुसरे गायनाचार्य निवृत्ती महाराज साटोरीकर अर्थातच गोटू महाराज, आदित्य महाराज गजानन महाराज कोरडे नांदखेडकर भजनी मंडळी पांचाळ महाराज, तथा उपस्थित असणारे श्री संत मारुती महाराज दस्तापूरकर संगीत क्लासेस नवा मोंडा व कृषी सारथी कॉलनी परभणी, या दोन्ही क्लासचे विद्यार्थी, वडीलधारी पुरुष मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक, आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर सद्गुरु जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण सर्वजण मिळून ज्ञानोबारायांची सेवा करू। विठ्ठला आजच्या पवित्र असणाऱ्या या कीर्तनरूपी सेवेसाठी आपण अभंग जो घेतलेला आहे हा अभंग
जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांच्या पवित्र अशा अभंग गातेमधील हा अभंग संत पर प्रकरणातील आहे. मग काही जणाला प्रश्न पडला असेल की आज तर एकादशी हरिदिनी आहे आणि या महान पर्व काळावर महाराजांनी अभंग का घेतला, असा प्रश्न पडला का तुम्हाला? प्रश्न पडला पाहिजे. व्यवहारामध्ये जीवन जगत असताना माणसाला प्रश्न पडला पाहिजे. सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली केली गडे पण का केली असा प्रश्नच नाही आला आपल्याला, असा सुद्धा प्रश्न पडला पाहिजे. तसा तुम्हाला आज प्रश्न नाही जरी पडला तरी प्रश्न तुम्ही पाडून घ्या. काय? की महाराजांनी अभंग आज हरिदिनी या पर्व काळावर शुद्ध एकादशी अर्थात भगवंताचा महिमा गायचा सोडून महाराजांनी तर हा संताची पायी हा माझा विश्वास हा अभंग का बरं घेतला असेल, तर याच्या पाठीमागचं एक कारण आहे की ह्या दोघांनी अर्थात आमचे गणेश भाऊ असतील किंवा भालेराव महाराज असतील यांनी या एकादशीच्या पर्व काळावर एक संकल्प केलाय की आपण या विद्यानगरच्या विश्वमौली ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये आपण प्रत्येक एकादशीला नामसंकीर्तनाचं अर्थात भजन कीर्तनाचं आयोजन करावं. हा त्यांनी केलेला संकल्प आहे, परंतु याच्या पाठीमागे काहीतरी हेतू आहे. तो हेतू म्हणजे कोणता? या दोघांचंही जीवन तुम्ही पहा, अर्थात गणेश भाऊ चोपडे असतील किंवा आमचे भालेराव महाराज असतील. गणेश भाऊचं जे चॅनल आहे त्या चॅनलचं नाव काय आहे? माऊली कीर्तन सोहळा. अर्थात त्यांची सुद्धा श्रद्धा या माऊलीवर अर्थात ज्ञानोबाराय अर्थात या संतावर आहे, नितांत श्रद्धा आहे. आणि दुसरे म्हणजे भालेराव महाराज यांची सुद्धा जी दिंडी आहे संत सेना महाराज, दिंडी क्रमांक 165 165 नंबरची, त्यांची सुद्धा दिंडी कोणाच्या सोहळ्यामध्ये चालते? माऊलींच्या सोहळ्यामध्ये चालते. आणि ज्या ठिकाणी आपलं कीर्तन सुरू आहे हे मंदिर कोणाचं आहे? हे मंदिर सुद्धा ज्ञानोबारायांचं आहे. मग यांचा जसा त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानोबाराय सारख्या संतावर विश्वास आहे, तसा सुद्धा विश्वास आपला सुद्धा ज्ञानोबारायावर असावा. किंवा या व्यवहारामध्ये या महाराष्ट्रामध्ये या हिंदुस्थानमध्ये कोणत्याही संतावर तुम्ही विश्वास ठेवा, जर विश्वास ठेवला तर आपल्या जीवनाचं कल्याण होईल. विठ्ठला मग संत तुकोबारायांचा हा अभंग संत तुकोबाराय म्हणतात संताची ये पायी हा माझा विश्वास. परमार्थ असो किंवा प्रपंच या दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला विश्वासाची नितांत गरज आहे. बर का देवा महाराज, परमार्थ करायचा आहे किंवा प्रपंच जरी करायचा असला तरी या दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला विश्वासाची नितांत गरज आहे. विश्वासाशिवाय परमार्थही होत नाही आणि विश्वासाशिवाय प्रपंच सुद्धा होत नाही. जसं शाळेमध्ये फरक स्पष्ट करा आहे तसं सुद्धा याचा फरक आपल्याला सांगता येईल. श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा आंधळी असू शकते, विश्वास हा जागृत आहे. जन्म श्रद्धेचा आहे, अजन्म असतो तो विश्वास. श्रद्धेमध्ये चढ उतार आहे परंतु सारखा कायम असतो तो विश्वास. महाराज तुम्ही शब्दानं सांगितलं, याचं स्पष्टीकरण द्या. श्रद्धा ही आंधळी असू शकते म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन एक समितीचे पहा आहे ना, एक समिती
लिंबूच बांधू नये, मिरचीच बांधू नये, काळा दोराच बांधू नये, कपळाला गंधच लावू नये, हे त्या त्या समितीचं काम आहे. म्हणून श्रद्धा ही काय आहे, आंधळी असू शकते परंतु जागृत असतो तो विश्वास. श्रद्धेमध्ये चढ उतार आहे. एखाद्या गुरुचे गुण कळाले, समजा आमच्या अमोल महाराजांचे गुण कळाले, कोणता गुण आहे त्यांच्याकडे, मृदंग वाजवणे. मग एखाद्या इथं बसलेल्या मुलाला वाटतं की आपण चला अमोल महाराजाकडे, काय चक्रधार वाजू लागली. आणि ते चक्रधार ऐकल्याच्या नंतर विद्यार्थ्याची एखाद्याची श्रद्धा बसणं हे साहजिक आहे. गेला विद्यार्थी तो त्यांच्या गुणाला खुश होऊन, परंतु अमोल महाराजांनी शिकवलेला तो चक्रधार धा 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 दिन 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 ना 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 कतिकता गिन धिकटता गिन धा कतिकता गिन धिकटता गिन धा कतिकता गिन धिकटता गिन धा बजवा. एकदा टाळी वाजवा ना महाराजांच्या नावाने. हा चक्रधार ऐकून एखादा विद्यार्थी त्यांच्याकडे गेला, परंतु तो चक्रधार ही त्यांना शिकला, दुसऱ्याच्या हातून जर त्यानं तो चक्रधार ऐकला तर त्याला वाटते अरे जरा आपल्या गुरुच्या हातात जरासं वजन कमी आहे, त्या माणसानं काय चांगला वाजवला. अर्थात श्रद्धा काय झाली, श्रद्धेमध्ये चढ उतार झाला. मी सांगत नाही, ज्ञानोबाऱ्या सांगतात. वर्षा काळी सरिता चढू लागे पंडुसुता, तैसी नीच नमी भजता श्रद्धा दिसे. पण वर्षा काळी सरिता चढू लागे पंडुसुता, समुद्राला भरती आणि ओहोटी ज्याप्रमाणे येते तशा प्रकारे एखाद्या गुरुचे गुण कळाले की श्रद्धा वाढते, आणि गुरुचा एखादा अवगुण कळाला की आपली श्रद्धा कमी होते. परंतु विश्वासामध्ये चढ उतार नाही, विश्वासा सारखा आहे विठ्ठला. मी कशामुळे सांगायलो, परमार्थ असेल किंवा प्रपंच, या दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला विश्वासाची नितांत गरज आहे. मग विश्वास कसा सारखा आहे, एखाद्या छोट्या बालकाला सांगू द्या त्याच्या आईनं ए पिंट्या, ते म्हणते काय ग मम्मी, अरे पिंट्या हे तुझे पप्पा. काय त्याला त्याच्या आईनं दाखवून देऊ द्या की हे तुझे पप्पा, मग त्याला अख्ख्या परभणी जिल्ह्यानं गप्पा मारू द्या, तरी त्याला आपल्या आईवर विश्वास आहे की आपल्याला आईनं आपल्या दाखवून दिले की हे तुझे वडील आहेत. अर्थात त्याचा विश्वासासारखा असतो. किंवा पती आणि पत्नी हे एकाच गाडीचे दोन चाक आहेत. संसारामध्ये पती आणि पत्नी एकाच गाडीचे दोन चाक आहेत. जर ह्या दोन चाकामध्ये जर काही कमी जास्त जर झालं तर काय होईल, गाडी उलटी होण्यासाठी काही वेळ लागणार नाही. विषय रांधली रस सोय ते जेवणारा जरी ठाऊकची होय, ते ताटची सांडोनी जाय जिया परी. ज्ञानोबाऱ्या म्हणतात तुम्हाला संसारामध्ये सुद्धा विश्वासाची नितांत गरज आहे. मग एका साधकाला कळाले की प्रपंच असो किंवा परमार्थ, या दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला विश्वासाची गरज आहे. मग विश्वास ठेवायचा कुणावर, तर त्याच्या कानावर जगद्गुरु तुकोबारायची कीर्ती आली. वेळ कमी असल्यामुळं लवकर त्याच्या कानावर कीर्ती आली, लगेच त्याने गाडी पकडली आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या देहू गावला गेला आणि तुकोबारायांचा पत्ता काढला आणि तुकोबारायांच्या समोर उभा टाकला. महाराज तुम्हाला माझा साष्टांग दंडवत आहे. महाराज म्हटले कुठला आहेस, परभणीचा आहे, कस काय आलास. महाराज मी एका कीर्तनामध्ये, अर्थात कालिदास महाराज औलगावकर यांच्या कीर्तनामध्ये मी ऐकलं की प्रपंच असो किंवा परमार्थ, या दोन्ही क्षेत्रामध्ये विश्वासाची नितांत गरज आहे.
मग मला परमार्थ करायचा इतके दिवस मला कळलं नाही, परंतु महाराजांचं कीर्तन, वा वा वा, काय चॅनलला कीर्तन आहे, काय द्वारकेची कथा आहे, काय ते देवी भागवत आहे, काय रामायण आहे, काय सांगाव, किती कीर्तन म्हणून कीर्तन आमच्या माऊली भाऊने टाकलेत, आणि त्यांची कीर्ती ऐकून मी कीर्तनाला गेलो, महाराजांना अभंग घेतला, संताची ये पायी हा माझा विश्वास, आणि मला तिथं कळालं की आपणही आपल्याला जर परमार्थ करायचा असेल तर आपण सुद्धा संतांच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. महाराज सांगा, मी आता कोणावर विश्वास ठेवू, मला परमार्थ करायचा आहे. त्यावेळेस तुकोबाराय म्हटले, तुला वाटल त्याच्यावर ठेवू. ते तुकोबाराय होते, ते थोडेच माझ्यासारखे महाराज होते. म्हटले, अरे साधका तुला वाटल त्याच्यावर विश्वास ठेव. हे म्हटलं, बघा अगोदरच मी कीर्तनाला येणं गेलो, इकडून तिकडून एकादशीला कीर्तन सुरू झाले, कीर्तन ऐकाय गेलो, मला कळालं महाराजांचा पत्ता काढत आलो, महाराजाला सांगा म्हटलो, परंतु महाराज काय सरळ सरळ उत्तर देणे, आता महाराज महाराजासारखे राहिले नाही. महाराज परंतु तो साधक हुशार होता, चिकित्सक होता, ब्रिलियंट होता, हुशार होता. म्हटला, महाराज एक प्रश्न विचारू का? म्हटले, विचार. महाराज अहो तुम्ही पण परमार्थ करतात? तुकोबाराय म्हटले, हो मी सुद्धा परमार्थ करतो, मी सुद्धा भजन करतो. मग महाराज तुम्ही सांगा, तुम्ही परमार्थ करतात, तुम्ही नामचिंतन करतात, तुम्ही भजन करतात, याचा अर्थ तुमचा सुद्धा विश्वास कोणावर तरी असेल ना? त्यावेळेस तुकोबाराय म्हटले, माझा सुद्धा विश्वास आहे. कोणावर? अभंगा. संताची हे पायी हा माझा विश्वास, संताची हा माझा विश्वास, संताची हे पायी हा माझा विश्वास, संताची हे पायी हा माझा विश्वास.
त्या साधकाने विचारले की महाराज तुम्ही सुद्धा परमार्थच करतात आणि परमार्थ करतात याचा अर्थ तुमचा सुद्धा विश्वास कुठं नाहीतर अर्थात कोणत्या नाहीतर कोणत्या संतावर आहे असं विचारल्याच्या नंतर त्याला तुकोबाराय म्हटले संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा माझा सुद्धा विश्वास संतांच्या वचनावर आहे त्यावेळेस तो साधक म्हटला महाराज तुम्हीही संतच आणि तुमचा विश्वास सुद्धा संतावरच एका पेपरला आलेली बातमी का काय की त्या पुढाऱ्याचा विश्वास ह्या पुढाऱ्यावर तुकोबाराय म्हटले तू जरा जास्तच हुशार दिसायलास पण असं जरी असलं तरी तुकोबाराय महाराज ते तुकोबाराय म्हटले त्याला अरे साधका संताचा विश्वास संतांच्या वचनावर असेल ह्यात नवल नाही माणसाचा विश्वास संतावर असेल याच्यात सुद्धा नवल नाही मग अरे राक्षसांचा सुद्धा विश्वास संतांच्या वचनावर होता विठ्ठला विठ्ठला साधक म्हटला महाराज राक्षसांचा विश्वास संतांच्या वचनावर हो भता राक्षसांचा विश्वास म्हणला महाराज याला आधार तुकोबाराय म्हटले याला आधार देतो आधारा वाचुनी काय सांगशील कहाणी कोणताही जर पुरावा सांगायचा एखादी कथा सांगायची तर त्याला पुरावा द्यायला पाहिजे बरं का गजानन महाराज तर पुरावा सांगतो म्हटले राक्षसांचा सुद्धा विश्वास संतांच्या वचनावर होता याच्यासाठी तुकोबारायने त्या साधकाला एक पुरावा द्याला तो म्हणजे रामायण ग्रंथामधला कि या रामायण ग्रंथामध्ये मंदोदरीला एकदा स्वप्न पडलं कोणाला इथली मंदोदरी सोडून रावणाची पत्नी मंदोदरी त्या मंदोदरीला स्वप्न पडलं बर का आजीबाई स्वप्न हे साहजिक आहे जसं स्वप्न मंदोदरीला पडलं तसं स्वप्न आपल्याला सुद्धा पडू शकतं आमच्या ओंकारला स्वप्न पडतंय पडतंय का तुम्हाला पडतंय स्वप्न मला पडतंय कडे तुम्हाला पडतंय का नाही जसं तपासून पहा आणि स्वप्न हे विज्ञानानं सुद्धा मान्य केले की आपल्या कंठामध्ये माझ्याकडे बघू नका प्रत्येकाला कंठ आहे आपल्या कंठामध्ये डाव्या भागामध्ये एक पुरीतत्त नावाची नाडी कोणती पुरीतत्त नावाची नाडी त्या नाडीमध्ये काही क्षण स्वप्न पडतं तशाच प्रकारचं स्वप्न मंदोदरीला पडलं होतं आणि सकाळी सकाळी मंदोदरी त्या सभेमध्ये येऊन आपल्या मालकाला आवाज आला अहो महाराज रावण म्हटला काय झालं मंदोदरी अहो महाराज मला एक रात्री स्वप्न पडलं मंदोदरी बोले रावणा प्रती एक स्वप्न देखिले मी राती नेनो वानर मिळाले किती शिळा सागर बांधिला मालक मंदोदरी आपल्या मालकाला अर्थात रावणाला सांगायली की मला रात्री स्वप्न पडलं आणि स्वप्न इतकं विचित्र आहे कारण स्वप्न कोणतं असावं कसं असावं हे आपण ठरवू शकतो का नाही परंतु त्या स्वप्नाहून आपल्याला असं जाणवतं की हे स्वप्न पडल्याच्या नंतर काय होत असतं त्याला एक स्वप्नशास्त्र आहे जसं ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र तशाच प्रकारचं एक ज्योतिषशास्त्र आहे म्हणजे
स्वप्नशास्त्र आहे. आणि असं स्वप्न एकदा राजा भरताला पडलं होतं. आणि राजा भरताने आपल्या मामाला सांगितलं, मामा मला एक स्वप्न पडलंय. कसं स्वप्न पडलंय? काळ्या रंगाची स्त्री काळे वस्त्र परिधान केलेले आहेत, सर्वांगाला तेल लावत आहे, केस मोकळे सोडलेले आहेत आणि माझ्याकडे पाहून चित्रविचित्र पद्धतीने हावभाव करत आहे. असं स्वप्न ज्या दिवशी पडतं त्या दिवशी असं समजावं की आपल्या घरातील एक कर्ता पुरुष लांब कुठंतरी 5-10 वर्षाच्या काळासाठी घरातून गेलेला आहे, नाहीतर कायमचा गेलेला आहे. अगदी तशाच प्रकारचं स्वप्न मंदोदरी आपल्या मालकाला सांगू लागली. मी एवढी कथा कशामुळं सांगायलो? कारण तुकोबाराय त्या साधकाला सांगू लागले की राक्षसांचा सुद्धा विश्वास संतांच्या वचनावर आहे. मंदोदरीनं अशा प्रकारचं स्वप्न सांगायला सुरुवात केली. त्यावेळेस रावण म्हटला, मंदोदरी तू सांगायलीस ना, असंख्य वानर आपल्या लंकेमध्ये शिरलेले आहेत, शिरू दे ना मग, चांगली गोष्ट आहे. वानर जर आपल्या लंकेमध्ये जर शिरले आहेत तर आपल्याला अन्नधान्याचा तुटवडाच भासणार नाही. त्यावेळेस मंदोदरी म्हटली, मालक अहो आणखीन मी स्वप्न पाहितलं. काय पाहितलं? तुमचा बलवान असणारा कुंभकर्ण बंधू तो मी रक्ताच्या थारोळ्यात पाहितला. रावण जरा गार झाला, थंडगार झाला, म्हटलं अरे बापरे असं पाहितलं, आणखीन काय पाहितलं? म्हटली, मालक तुमचे 10-10 मुटके कापलेले पाहितले. सत्य तुझी छेदिली दस शिरे राम याने रणरंग धीरे लंका जाळोनी जोहारे अंबरी तुरे गरजता ते. त्यावेळेस रावण म्हटला, मंदोदरी मग सांग तुझा काय विचार आहे? त्यावेळेस मंदोदरी म्हटली, मालक तुम्ही जर त्या प्रभू रामचंद्राला जर शरण गेला तर आपल्या पूर्ण कुळाचा उद्धार होईल. त्यावेळेस रावण म्हटला, मंदोदरी अग प्रभू रामचंद्राला शरण जा तू सांगतेस असं नाही, याच्या अगोदर मला बरेच जण म्हटले, बिभीषण म्हटला, कुंभकर्ण म्हटला, अनेक जण म्हटले, पण मी शरण गेलो नाही. का? अग मी एकदा जंगलामध्ये फिरायला गेलतो, त्यावेळेस त्या वनामध्ये देवर्षी नारद महाराज भजन करत आले. नारायण श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण नारायणा 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 नारायणा. जसे देवर्षी नारद महाराज भजन करत आले, देवर्षी नारद महाराजाच्या चरणावर मी नतमस्तक झालो आणि विचारलं, महाराज मला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र प्राप्त होतील का? त्यावेळेस देवर्षी नारद महाराज म्हटले, रावणा तुला अवश्य प्राप्त होतील. मग रावण म्हटला, महाराज मग मला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जर प्राप्त करायचे, त्यांचा आशीर्वाद जर मला घ्यायचा आहे, त्यांचे चरणाचं जर मला दर्शन घ्यायचंय, तर मी काय करू? तर त्यावेळेस सांगितलं, जर तुला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राची जर भेट घ्यायची, पहावया श्रीराम चरण मुख्य वैरता अनन्य भजन. जर तुला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जर प्राप्त करायचे असतील तर तुला काय करावं लागेल? भजन करावं लागेल. सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान. काय करावं लागेल? तुला भजन करावं लागेल.
हरे रामा राम राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हरे रामा हरे रामा तुला अनेक भजन करावं लागेल तर तुला प्राप्त होतील. रावण म्हटला महाराज भजनाचं नामचं 36 पिढ्याचं वाकड आहे. किती बर का महाराज भजनाचं ना आपलं 36 पिढ्या वाकड आहे इकडे. त्यावेळेस देवर्षी नारद महाराज म्हटले मग तुला आता प्रभू रामचंद्राची भेट होणं मुश्किल आहे इकडे. पण रावण हुशार होता. कसा होता रावण? हुशार होता, चतुर कावळा होता रावण. रावण म्हटला महाराज तुम्ही दुसरं सांगितलंय, पहावया श्रीराम चरण मुख्य वैर का अनन्य भजन. भजन एक सांगितलंय, दुसरं सांगितलंय वैर. देवर्षी नारद महाराज म्हटले बरोबर आहे, वैर अर्थात भांडण. तुला भांडणं जमतेत का? अ भांडणं आपला कोणीच हात धरीत नाही. ह्या नगरात तर कोणी धरीत नाही म्हटला, आपला ह्या राज्यात कोणीच हात धरीत नाही. कशात? भांडण तंट्यामध्ये. देवर्षी नारद महाराज वाटलं हा गिरायक आपल्या हातात आलं. परंतु रावण इतका उतावीळ झाला होता म्हटला महाराज सध्या 2020 जमाना आहे. म्हटला कसोटी गेली वनडी गेला, 2020 जमाना आलाय. 2020 कळालं का नाही? IPL इंडियन प्रीमियर लीग असते उन्हाळ्यात. VCS वरचा लवकर सांगा. देवर्षी नारद म्हटले रावणा जरा गडबड करू नको, सांगतो म्हणते तुला. पण त्याच्यात एक जवळचा मार्ग सांगतो, जर तुला जर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राची जर भेट घ्यायची तुला भांडण करावं लागेल. पण त्वा करावे गा दारा हर भगिनी हरण म्हटले नाहीत, माता हरण म्हटले नाहीत, पिता हरण म्हटले नाहीत, बंधू हरण म्हटले नाहीत. काय करावं लागेल? दारा हरण, पत्नीचं हरण करावं लागेल. तर तुला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राची भेट होईल. पुन्हा देवर्षी नारद महाराज म्हटले रावणा तुला एकटाचा उद्धार करायचा का पूर्ण कुळाचा? म्हटला नाही ना, मला माझ्या पूर्ण कुळाचा उद्धार करायचा आहे. मग एक बघ म्हणले रावणा, काही जरी झालं तरी तू सीतेला सोडू नकोस, तर तुझ्या पूर्ण कुळाचा उद्धार होईल. त्यावेळेस रावण आपल्या पत्नीला म्हणायला मंदोदरी मी का आपल पोटे का काय, अगं आपल्या पूर्ण कुळाचा उद्धार करण्यासाठी मी सीतेला लंकेमध्ये चोरून आणलं. पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुजता सकळ कूळ उद्धारणार्ता सीता चोरोनी आणली. मंदोदरे मी माझ्या आपल्या पूर्ण कुळाचा उद्धार करण्यासाठी सीतेला चोरून आणलं. जर मला जर मला माहिती होतं ग मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या ताकदीपुढे त्या शक्तीपुढे मी वाळलेल्या काडीसारखा सुद्धा नाही, पण मी तिथून जे चोरून आणलंय ना कुठून? पंचवटीवरून अर्थात नाशिकवरून. तर पूर्ण कुळाचा उद्धार करण्यासाठी मी सीतेला चोरून आणले. आणि हे बघ मंदोदरी तू वाईट वाटून घेऊ नको, माझा तुझ्यावर विश्वास नाही. बलवान असणारा कुंभकर्ण बंधू त्याच्यावर सुद्धा विश्वास नाही. सत्पुरुष असणारा माझा बिभीषण बंधू त्याच्यावर सुद्धा विश्वास नाही. मग देवर्षी नारद महाराजांच्या वचनावर विश्वास. संताची पायी, संताची पायी.
त्यावेळच तुकोबा राय त्या साधकाला म्हणू लागले, संताचा विश्वास संतावर असेल यात नवल नाही, माणसाचा विश्वास संतावर असेल याच्या सुद्धा नवल नाही। मग अरे रावणासारख्या दुर्जन राक्षसाचा सुद्धा विश्वास संतांच्या वचनावर होता। संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा। आणि संत सोडून तुम्ही दुसरं कुठेही विश्वास ठेवा, आपला विश्वासघात झाल्या शिवरात नाही। म्हणून तुकोबा राय म्हणतात, माझा संतांच्या वचनावर विश्वास आहे आणि सर्व भावे दास झालो त्यांचा। काया वाचा आणि मनाने, काही काये नसतात तर वाचने नसतात, वाचने असतात तर मनाने नसतात। परंतु मी कसा आहे, काया वाचा आणि मनाने अर्थात सर्व भावे दास झालो त्यांचा। मग सर्व भावे दास होण्याचं आणि त्यांचे पायी विश्वास ठेवण्याचं नेमकं कारण काय, अभंगाचं दुसरं आमच्या कलाकार मंडळीसाठी। चार पाच जरी दिसत असले तरी अख्या महाराष्ट्राला पूर्ण रे कलाकार मंडळी, खरं आपलं नशीब आहे बरं का। आणि हे दोन महात्मे, महात्मे म्हणायला हरकत नाही, गणेशभाऊ महाराज आणि आमचे भालेराव महाराज,
आणि यांना सहकार्य करणारं हे पूर्ण ह्या मंदिराचं कार्यकारी मंडळ, त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. सर्व भावे दासत्व करण्याचं आणि त्यांचे पायी विश्वास ठेवण्याचं कारण काय? तिची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. या जगामध्ये आपलं हित फक्त साधू संताला माहिती, आपलं हित आपल्या आई वडिलांना नाही माहीत, स्वर्याला नाही माहीत, मित्राला माहीत नाही, परंतु आपलं हित हे साधू संताला माहीत आहे. हित नाही ठावे जननी जनका, दाविला लोकी का चारती. म्हणून आपलं हित कोणाला माहिती? साधू संताला माहीत आहे. म्हणून तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. जर एकदा जर आपल्याला संतान हातात धरलं ना महाराज, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा धरती जे हाती, संत दयावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. साधू संतानं जर एकदा आपल्याला हातात धरलं तर देवाला सुद्धा ऐकावं लागतं. म्हणून तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. म्हणून या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर ती म्हणजे कृपा आहे. चार प्रकारच्या कृपा आहेत, अंतकरण कृपा, शास्त्र कृपा, संत कृपा आणि भगवंत कृपा. या चार जर कृपा सांगायच्या म्हटलं तर आपल्याला चार वाजतील. तुम्ही चार जण उठता, ह्या दोघांना बघता, म्हणतात अरे ह्या महाराजाला कोणी आणलं रे. म्हणून तुम्हाला स्पष्टीकरण दिलं, चार प्रकारच्या कृपा आहेत. सर्वात प्रथम कृपा अंतकरण कृपा, स्वतःला स्वतःची कृपा पाहिजे, अंतकरणाची कृपा पाहिजे आपल्याला. मी जे करायलोय हे योग्य करायलोय का? अंतकरण कृपा. दुसरी शास्त्र कृपा, तिसरी संत कृपा, आणि मग सर्वात शेवटी भगवंत कृपा. जेने हा गोपाळ कृपा करी. तुकोबा रायला पुन्हा साधकाने प्रश्न केला, महाराज साधक परमार्थ करताना भागला दमला तर अशा वेळ संत काय करतात? Ah, ah, ah.
तुकोबाला त्या साधकाने प्रश्न केल्याच्या नंतर तुकोबराय त्याला म्हणतात, साधक जर परमार्थ करताना भागला, दमला, शिनभाग जर त्याला आला तर अशा वेळेस संत त्याला काय करतात, धीर देतात, नुहे नुहे त्याला कडेवर घेतात. भागली या मज वाहतील कडे, त्यांची आणि जोडी सर्व सुख, तेची माझे ही तकरी ती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी विठोबार असतेच बघा त्याला किंवा पेटवायची गोरी म्हणते. आमच्या भागाकडं नवीन गोर असते ना गायचं वासरू, नवीन पेटवायचं असते त्याला. काही भागामध्ये खोंड म्हणते, काही भागामध्ये त्याला गोर म्हणतात. मग हे गोर पेटवायचं असतंय, मग काय करतो तो जाणकार शेतकरी, जर आपलं गोर जर पेटवायचंय तर काय करतो, सकाळी सकाळी बैलगाडी त्या गाडीला एक चांगला बैल आणि दुसऱ्या साईडला हे गोर लावलं आणि सकाळी सकाळी ती या डांबरी रोडनं निघाली हो बैलगाडी. खडखड 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 खड त्या डांबरावर ती गाडी वाजू लागली. त्याच गावामध्ये एक मावशी आपल्या दारासमोर दात घासू लागली सकाळी सकाळी, आणि त्याच मावशीचं एक तीन चार वर्षाचं लेकरू रोडवर बसलं होतं सकाळची क्रिया करायला. सकाळी सकाळी लांबून पाहितलं त्यानं, हजार फुटावून पाहितलं त्या बैलगाडीवाल्यानं, अरे या मावशीचं लेकरू का नातू का कोणे माहीत नाही परंतु रोडवर आहे. आणि आपण तर हे नवीन गोरं लावले, त्यानं ओढण्याचा प्रयत्न केला, गाडी आवरण्याचा प्रयत्न केला, पण गाडी काय आवरली नाही. लांबून आवाज आला, ओ मावशी, नाही तर इथलीच एखादी मावशी येईन पळत मंदिरात का पंगत बसली का काय म्हणून. ओ मावशी, मला हे गोर आवरण नाही, जरा ते लेकरू उचला. त्या मावशीनं ऐकून नाही ऐकल्यासारखं केलं, म्हटली ह्याला का कोणी सकाळी सकाळी गाडी लाव म्हणलं होतं का काय, आणि रस्त्यात आहे माझ्या, माझ्या दारात आहे, माझं लेकरू ह्याला काय करायचं. गाडी पुन्हा जरा 500 फूट जवळ आली, त्या गाडीवाल्याला वाटलं गाडीवाला चांगला होता आमच्या गणेश भाऊ सारखा, गाडीवाला चांगला होता, म्हटला जाऊ द्या मावशी, जरा मावशीचा डीव उडालेला असं, एखांद वायर निष्ठलेला असेल कानाचं. पुन्हा ज्याला म्हटलं, मावशी लेकरू बाजूला घ्या, मला गोर काय आवरण झाले नाहीतर गाडी तुमच्या गाडीचं चाक तुमच्या लेकराच्या डोक्यावरून जाईल. मावशीनं पुन्हा म्हटली त्याला, ए जाऊ दे तर खरं माझ्या लेकराच्या अंगावरून गाडीचं चाक, जाऊते मग तुला मी नानलपेठचं पोलीस स्टेशन परभणीतलं, नानलपेठच आहे ना आपल्याला कोणतंही नाही ना ह्याला नानलपेठ असं, हा मला पूर्ण अभ्यास आहे, सगळा अभ्यास आहे मला, पोलीस स्टेशनचा अभ्यास आहे मला, वारक मग सगळा सगळा ठेवा लागते कीर्तनकाराला, म्हणलं की सगळा अभ्यास पाहिजे. नानलपेठचं पुढं तुम्ही म्हणता तुला कसं काय अभ्यास आहे, इथला इथं येताना बघितलं मी नानलपेठ पोलीस स्टेशन, दाव ते म्हणले तुला मी पोलीस स्टेशन, ते म्हणला मावशी इकडे बघा मावश्या तुला, ओ मावशी पुन्हा होईल पोलीस स्टेशनची वारी, परंतु लेकरू
मरणग म्हटले उचल त्याला. गाडी जवळ आली महाराज, त्या मावशीनं काही लेकराला उचललं नाही. गाडी आवरण्याचा प्रयत्न केला त्या शेतकऱ्याने, गाडीचं चाक त्या लेकराच्या डोक्यावरून गेलं. टमाटो सारखं त्या लेकराचं डोकं फुटलं, पाल जशी तडफडून मरती तसं ते लेकरू सुद्धा मेलं. मावशीने लगेच केस केली. मावशी म्हणलीच होती तुला मी काय करते, पोलीस स्टेशन धावते. पोलीस स्टेशनला त्याला अटक झाली, जमानत झाली, त्याची सुटली, कोर्टाच्या वाऱ्या सुरू झाल्या. तू म्हणता एवढं लवकर कसं काय कीर्तनात होते. लेकरू बी मेलं, केस बी केली, जमानत बी झाली. कीर्तनात सगळ्या गोष्टी काही लवकर होत असतात बर का. ज्यांचे ज्यांचे राहिले त्यांचे बी होती लवकर. मग कोर्टाच्या वाऱ्या सुरू झाल्या. एके दिवशी तो गाडीवाला वकील साहेबाच्या जवळ आला, म्हणला हो वकील साहेब 3 वर्ष झालं म्हणला मी वाऱ्या करायलो. कुठल्या, कोर्टाच्या. एकरभर रान बी गेलं, आता एकरभरच राहिले. म्हणला 5 पोरी मला. कोणाला 5 पोरी मला. मला नाही, मला 2 पोर आहेत. ते गाडीवाला सांगायलाय 5 पोरी जर आता जर मला जर नाही सोड या केस मधून जर नाही वाचलो तर 5 ही पोरीचे लग्न राहतील, संसार उघड्यावर येईल, आणि तिळ मात्र माझा दोष नाही हो. त्यावेळेस वकील साहेब म्हटले तू खरं सांगायलास का. हो वकील साहेब माझा तिळ मात्र दोष नाही. मी 1000 फुटांवर त्या मावशीला आवाज देऊ लागलो, आवाज देत देत आलो, पण ती मावशीच मला म्हटली जाऊ दे तर खरं लेकराच्या अंगावून चाक, मरू दे तर खरं लेकरू, तुला धावते मी पोलीस स्टेशन. त्यावेळेस वकील साहेब म्हटले तू खरं बोलायलास ना सत्याचा विजय होत असतो बघ. आणि माणसं 2 जणाजवळ खरं बोलतात. कोणाकोणाजवळ, एक म्हणजे वकिलाजवळ, दुसरं म्हणजे डॉक्टरजवळ. परंतु माणसं डॉक्टरला सुद्धा खोटं बोलू लागली बरं का. गणेश भाऊ डॉक्टरला कधी खोटं बोलू लागली, डॉक्टरला खोटं कधी बोलू लागली. कोरोनाच्या काळात, कोरोनाच्या काळात माणसं डॉक्टरला खोटं बोलू लागली, कारण कोरोनाचे लक्षण होते खोकला, सर्दी, ताप. असे जर लक्षण असले की समजायचं ह्याला कोविड झालाय, आणि कोविड झाला म्हटलं की त्याला 14 दिवस क्वारंटाईन. म्हणून डॉक्टरला म्हणू लागली. डॉक्टरच्या जवळ गेले ना, डॉक्टर पहिल्यांदा विचारायचा सर्दी झाली का, नाही नाही फ्रेश. खोकला आलाय का, नाही म्हणला खोकला बी नाही. जर खोकला म्हणलं की 14 दिवस ठोकलाच. परंतु 2 जणाजवळ माणूस खरं बोलतो, वकील आणि डॉक्टर जवळ. वकील साहेब म्हटले तू खरं बोलायलास, मी तुला या केस मधून वाचवतो, परंतु मला तू काय करावं लागतील, 10,000 रुपये दे म्हटला केसचे. ते म्हटला 10 नाही 11 देतो. केला इशारा जाता जाता. 11,000 रुपये देतो म्हटला, परंतु मला याच्यातून वाचवा. त्यावेळेस वकील साहेब म्हटले मी जेवढं सांगतो तेवढंच उद्या म्हणायचं. कुठं, कोर्टामध्ये. सांगा म्हटलं साहेब काय म्हणू मी उद्या कोर्टात. त्याचं का असतंय एवढा शब्द बोलायचा. वचनन मोडी बोलले ते, याच्यावर सांगायलो लक्षात ठेवा. आपल्या अभंगाचं 4थं चरण आहे, शेवटची ओळ आहे. वचनन मोडी बोलले ते. वकील साहेब म्हटले मी एवढं म्हणलो ना तेवढंच म्हणायचं उद्या. त्याचं का असते. ठीक आहे म्हटलं साहेब उद्या म्हणतो. दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये कामकाजाला सुरुवात झाली. न्यायाधीश, आरोपी, फिर्यादी दोघांचे वकील, समोर बसलेली माणसं सगळे भालदार चोपदार. वकील साहेबांना विचारलं काय नाव तुमचं, त्याला सांगितलं होतं ना वकिलानं. काही जरी विचारलं तर काय सांगायचं, त्याचं काय असतंय. ज्यावेळेस न्यायाधीशाने विचारलं सांगा आरोपी तुमचं नाव काय, ते म्हणला त्याचं काय असतंय. त्याचं काय असत. वडिलाचं नाव, त्याचं काय असत. न्यायाधीशाला वाटलं जाऊ दे असेल नाव करी बरं. आड नाव, त्याचं काय असत. म्हणलं हे जगातलं पहिलं गिरायक आहे गडे, नाव वडिलाचं नाव आणि आड नाव सारखं आहे. बरं जाऊ द्या म्हटलं असेल. गावाचं नाव, त्याचं काय असत. न्यायाधीश लागला ना स्वतःचेच केस उपटायला. म्हणलं हे वकील अरे काय हाप मॅड आणलं का काय, ते म्हणलं ते तुमचं तुम्ही बघावा, हे आपण तुम्हीच विचारा प्रश्न.
न्यायाधीश साहेबांना पाणी पिलं, बिसलरीतलं थंड झाले. जाऊ द्या म्हटली, उन्हात आलेला असं काय बी प्रश्न द्या विचारायले. त्या आरोपीला म्हटला, आरोपी साहेब कोण म्हणायला, न्यायाधीश साहेब पाणी पिगडे म्हटला, पण योग्य प्रश्नाची उत्तरं दे. म्हटला द्या बाबा पाणी, मी उन्हातून आलोय म्हटला. पाणी पिलं त्यानं पुन्हा विचारायला सुरुवात केली, पण जरा प्रश्न बदलला. म्हटला ही मावशी तुझ्याच गावची का रे, त्याचं काय असत अण्णा, हे असं कसं काय गडे. बरं ह्या मावशीचं लेकरू 3 वर्षापूर्वी तू मारलंस, हे बरोबर आहे का, त्याचं काय असतंय. तितक्यात त्या मावशीला दम निघाव का नाही, जिनं फिर्याद दिली होती ती ती मावशी तिकडून लांबून म्हणाली, ए गाडीवाल्या अरे त्याचं काय असतंय, त्याचं काय असतंय, अशी उत्तरं द्यायलास. आणि 3 वर्षापूर्वी कसा अडू लागलास, अय मावशी लेकरू बाजूला घ्या, अय मावशी लेकरू बाजूला घ्या. न्यायाधीश साहेब म्हटले त्या मावशीला, मावशी लेकरू कोणाचं होतं. म्हटली मग लेकरू माझंच होतं ना. मग न्यायाधीश साहेब म्हटले, मावशी या गाडीवाल्यानं त्याचं कर्तव्य योग्य पार पाडलं आणि तुम्ही फिर्याद दिली. तुमचं लेकरू मारण्यासाठी हा गाडीवाला कारणीभूत नसून लेकरू मारण्यासाठी तुम्ही कारणीभूत आहात, म्हणून याला निर्दोष सोड. आणि त्या मावशीला शिक्षा झाली. दुसरे दिवशी हा गाडीवाला बुके घेतला, असा मोठा हार घेतला, शाल, श्रीफळ, पेड्याचा बॉक्स, चुड्याचा बॉक्स, आणि वकील साहेबाच्या घरी आला. कारण माणसानं कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, कृतज्ञ नसून आहे माणसानं, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. बेल वाजवली, वकील साहेबानं दार उघडलं, चहा पाणी झालं. साहेब तुमच्यामुळं मी वाचलो. वकील साहेब म्हटले, हे बाबा या जिल्ह्यामध्ये आपला हात कोणी धरू शकत नाही, आणि जर कधी काय जर कुटाने जर झाले, भांडण तंटे झालं, केस झाली तर माझ्याकडे जाय. म्हणणार नाही रे बाबा, कोर्टाची पायरी पुन्हा कधीच चढणार नाही. म्हणणार लय वाऱ्या करावं लागत्या, 3-3 वर्षे वाऱ्या करावं लागत्या, तरी प्रसन्न होत नाहीत. मग त्या वकील साहेबाला वाटलं आपलं ठरलं होतं ना काय पाकिट, कधी देतं की गडे. पण चांगल्या माणसाला म्हणता येते का माझे ठरलेले पैसे. वकील साहेब म्हटले, शेतकरी दादा तुम्ही लांबून आलात म्हटले, तुमचा विजय झाला. आपण एकदा चहा प्याला, पण आणखी एकदा चहा प्यायचा का. शेतकरी म्हटलं, हां एका चहानं काय होईल. म्हटलं अर्धाच कप चहा होता तुमच्या घरचा. नाही म्हणले आता ग्लासामध्ये चहा नाही लावतो. पत्नी लावा त्याला, अय शेतकरी दादाला ग्लासात चहा. वकिलाची बायको चहा ग्लासात घेऊन आली, चहा सुद्धा पेला. पुन्हा शेतकरी म्हणायलाय, वकील साहेब बरं जाऊ द्याकडे. म्हटला घरी माझे मुलं बाळ वाट पाहत असतील, पत्नी वाट पाहत असन, मला शेताकडे जायचंय. वकिलाला वाटलं हे आता तरी म्हणेन की आपली जे ठरलेली फीस आहे हा काय साहेब फीस घ्या. पण वकील साहेब म्हटले हे काय लेच गळदट गिराय दिसायला गडे. म्हणले ह्या महाराजासारखं, महाराज काय कीर्तन सोडी नाही तसं, हे काय ह्याच्या खिशातून पैसेच काढे नाही. म्हणलं आपणच म्हणा. बरं शेतकरी दादा ते आपले जे केसचे पैसे ठरलेले होते 11,000 रुपये फक्त तेवढे द्या. लगेच शेतकरी म्हणला, त्याचं काय असतंय. वचन न मोडी बोलले रे, वचन न मोडी बोलले रे, वचन न मोडी बोलले ते, वचन न मोडी. Come on.
तुझी माझे हित करती सकळ, तुझी माझे हित करती सकळ, जेने हम पाळ जय हा गोपाल।
तुकोबाराय म्हणतात की त्या संतांच्या वचनावर सुद्धा आपला विश्वास असला पाहिजे. तुका म्हणी शिष सेविन आवडी वचन मोडी बोली लेते. आपण सुद्धा त्या साधू संतांच्या वचनाप्रमाणे त्या शब्दाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग काही जण म्हणतील, महाराज तुम्ही संतांचा महिमा 2 तास झाला आम्हाला सांगितला. आम्हालाही कळालं की संतांच्या वचनावर जर विश्वास ठेवला तर आपल्या जीवनाचं कल्याण होतं हे आम्हाला कळालं. महाराज मग तुम्ही आम्हाला सांगा संतांचं एखाद्या नाव, आम्ही उद्या जाऊन त्यांच्या वचनावर विश्वास ठेवतो, त्यांचे चरण धरतो. या जगामध्ये कोण संत कोण महापुरुष हे काय सांगू शकत नाही, परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये संत आहेत. कोणाच्या? आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये साधू संत आहेत. तुम्ही म्हणता ना आमच्या घरामध्ये, आम्ही तर काय कधी पाहिजे नाही. पहा, प्रत्येकाच्या घरामध्ये साधू संत आहेत. ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये संत ज्ञानोबाराय आहेत. तुकोबारायांच्या गाथेच्या रूपामध्ये तुकोबाराय आहेत. नामदेव महाराजांच्या गाथेच्या रूपामध्ये संत शिरोमणी नामदेवराय आहेत. कोणत्याही संतांचं वाङ्मय काढा, कोणत्याही संतांचं जीवनचरित्र काढा, वाङ्मय काढा, त्या चरित्रावर त्या वाङ्मयाच्या एका शब्दावर विश्वास ठेवा, आपल्या जीवनाचं कल्याण होईल. म्हणून संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेच माझे हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी. अभंगावर मी भरपूर बोलली, यात काही शंका घेण्याचं कारण नाही, परंतु वेळ आपला संपत आला, नोही नोहे संपलेला आहे, आणि वेळेच्या पुढं जाणं हे काय मला आवडत नाही. पावसानं बद 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 पडावून उघडून जावं, उगाच आपली रिप 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 झड लावू नये. तशी कीर्तनकारांनी सुद्धा झड लावणे अशा मताचा मी आहे. म्हणून संकल्पित वेळेमध्ये कीर्तन सेवा समाप्त करण्याचा प्रयत्न आहे. इथं आल्याच्या नंतर मन असं प्रफुल्लित झालं, ज्ञानोबारायांचं दर्शन झालं. तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या दर्शनाचा योग मला माझ्या जीवनामध्ये घडून आला. कशामुळे आला, का आला, कसा आला, त्याचं पुन्हा एकदा तुम्हाला पुनरोक्ती करतो की गणेश भाऊ चोपडे अर्थात माऊली कीर्तन सोहळा यूट्यूब चॅनलचे मालक गणेश भाऊ चोपडे, संत सेना महाराज, दिंडी क्रमांक 165 ज्ञानोबारायांच्या रथाच्या पाठीमागे कैलास महाराज भालेराव, या दोघांच्या संकल्पनेमधून दर एकादशीला या पवित्र ज्ञानोबारायांच्या पवित्र प्रांगणामध्ये प्रत्येक हरिदिनीला एकादशीला नामसंकीर्तन भजन हरिजागर अर्थात कीर्तनाचं आयोजन हा त्यांचा संकल्प. आज 4थी कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली. या संबंधाने उपस्थित असणारे अमोल दादा असतील,
योगेश दादा, निवृत्ती दादा, आदित्य दादा, साईनाथ महाराज, पांचाळ महाराज, गजनन महाराज कोरडे, अभिषेक महाराज, ऋषिकेश भैया, देवा पाटील, आमचे ओमकार कृष्णा मालेगावकर, कदमताई, वडीलधारी पुरुष मंडळी, माता भगिनी, नवयुग छोटे छोटे बालक, आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर जशी जमेल तशी कीर्तनरूपी सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. उद्या याच ठिकाणी गणेश गणपती बाप्पा मंडळ जे आहे या मंडळाच्या वतीने दुपारी 1 वाजता महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. म्हणून उद्या महाप्रसादाचा सुद्धा लाभ आपण सर्व नगरवासियांनी घ्यावा, पंचक्रोशीतील सर्व गुणीजनांनी, भाविक भक्तांनी घ्यावा अशी गणेश मंडळाच्या वतीने आपल्याला विनंती आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारी सर्व श्रोते मंडळीच्या चरणी सेवा समर्पित आहे. बोलता बोलता एखादा वेळा वाकड शब्द गेला असेल, वाटला असेल, तो माझ्या बुद्धीचा दोष समजा, मला परत करा, तो मी सुधारण्याचा प्रयत्न करीन. आणि एखादा जर शब्द चांगला वाटला असेल तर ज्ञानोबारायांचा समजून ग्रहण करावा. वेडे वा पुढे लेकुराचे बोल करीती नवल माय बापे. पुनश्च एकदा चुकीबद्दल क्षमस्व. योग्य ज्ञानोबारायांचा प्रसाद. वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय Yeah.
चरणा